नमस्कार, मी भरत मोहोळकर, मॅक्स महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत। राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि हे आज चौथा दिवस आहे। चार दिवसांमध्ये वेगवेगळे मुद्दे दोनही सभागृहामध्ये आले। आज अत्यंत भयान अशी दुर्घटना घडली। ही दुर्घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी राज्याचं अर्ध्यापेक्षा जास्त मंत्रिमंडळ त्या ठिकाणी गेलं। या सगळ्या गोष्टी एकीकडे घडत आहेत, मात्र अशा घटना घडूच नाहीत यासाठी सरकार प्रयत्न करताना दिसत नाही। या संदर्भात काय वाटतं? नाही, सकाळीच या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी सभागृहात एक्नॉलेज केलं की टोटल 280 लोक होती, साडेसातशे लोक होती टोटल, 48 घरं होती आणि त्यातली 10 मैत झालेली आहेत, 100 इंजूर झालेले आहेत। तर सायकल जायलाही रस्ता नव्हता, परंतु आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब व गिरीशजी महाजन, उदय सामंत, नंतर आपले दादा भुसे साहेब, आदित्यजी तटकरे आणि तिथले आमदार, लोकलचे आमदार बी ते होते, आपलं प्रशासन कलेक्टर होते, कमिशनर होते, जी जी टीम होती ती आपली जेस्ट मॅनेजमेंट होती। परंतु अशी अवस्था होती की हेलिकॉप्टर लँडिंगला सुद्धा जागा नव्हती। ही अहवाल राज्य सरकारनं इथंबूत त्या लोकांची काळजी घ्यायला प्रयत्न केलेला आहे। जी आय मॅपिंग झालेल्या सेंटर्स आहेत महाराष्ट्रातल्या, पाटण असेल, कराड असेल, सातारा, सांगली असेल, गडचिरोली असेल, काहींचा भाग आपला सह्याद्रीचा पट्टा आहे, त्यातलं सारं GIG मॅपिंग करून तिथं योग्य ती कार्यवाही करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करते। आता निसर्गाच्या अवमान कृपेला कुणाचंही सरकार असलं तर काही करू शकणार नाही, डिजास्टर मॅनेजमेंटचा भाग आहे। पण त्या दृष्टीने हे राज्य सरकारांना वाटतं केंद्राची टीम देखील आपल्याला मदत करण्यासाठी आली आहे। पण एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, ती गोष्ट अशी की अनेक धनगरवाडे असतील, आदिवासी पाडे असतील, या वाड्या वस्त्यांपर्यंत अजूनही हा विकास, जो विकास 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 सगळीकडे सुरू तो पोहोचतोय का? काय वाटतं या सगळ्या संदर्भात? तुम्ही सातत्याने या संदर्भात भूमिका घेत असता, ह्या आजपर्यंत धनगरवाडे असतील, आदिवासी वाडे असतील, पाहिजे तसं या तिथं अजून रस्ता नाही, लाईट नाही, वीज नाही, हे सत्य खरं आहे, परंतु करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। त्या माध्यमातून अजून काही पाहिजे तशी आज आता जिथं कातकरवाडीवर आदिवासी लोक आहेत, जायला सायकल जायला रस्ता नाही, मग आपण देशाचा विकास म्हणतो म्हणजे आपण इथं पोचलाच नाही आता, हे सत्य आहे। तुम्ही जे बोलताय यात काही असत्य नाही। आम्ही जाऊन आलो सुद्धा कोकणातले काही धनगरवाडे की आजही म्हातारा माणूस आजारी पडला, एखादी महिला आजारी पडली, तिचा डोलीत घालून खाली आणावं लागतं, एवढी भयानक परिस्थिती आहे। लाईट नाही, वीज नाही, पाणी नाही, आज जवळजवळ उभं दिला सह्याद्रीच्या बेल्टमध्ये हा फार देखील, काही ठिकाणी तरी मुलं आहेत शाळेतून जायला, त्या मुलांना होडीतून जावं लागतं आणि ती होड पलटी झाली तर दगापाटा होतो। म्हणून आपल्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारला मी विनंती करेल की वाड्या वस्त्यावर रस्ता, लाईट आणि शाळेची तरी कमीत कमी सोय केली पाहिजे। अजून त्या लोकांना स्वातंत्र्य मिळालं का नाही हा प्रश्न माझ्या सरकारला पडतो। मी वारंवार, मी ज्यावेळेस मिनिस्टर होतो त्यावेळेस ग्रामविकास मंत्री आमच्या मंत्री पंकजताई मुंडे यांनी स्वतः 3 हेलिकॉप्टर, आम्ही 2 हेलिकॉप्टर घेऊन स्वतः देवाचा डोंगर म्हणून रत्नागिरीमध्ये आहे तिथे गेलो। तिथं 12 वाड्या धनगर होत्या, त्याला तिथं आम्हाला रस्ता, पाणी, लाईट द्यायचा आम्ही प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला। दुर्दैवानंतर आमचं सरकार गेलं, आम्ही नव्हतो, त्यात नंतर ही प्रोसिजर काही घडली नाही। आम्ही तसे कातकरी वाड्या, कुणबी वाड्या, कुणबी समाज बी काही ठिकाणी आहेत, काही ठिकाणी दलितांच्या वस्त्या आहेत, काही ठिकाणी आदिवासींचे क्षेत्र आहेत, तिथं जात धर्म किंवा पंथ न पकडता माणूस म्हणून पकडून जर का विकास करण्याचा प्रयत्न केला तर ही पुन्हा येणारी आपत्ती राज्यावर किंवा देशावर आली नाही पाहिजे, याची काळजी आपल्या सरकारने घ्यावी, एवढीच आपल्या माध्यमातून विनंती। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की ज्या मुद्द्यावरून 2014 राजकारण तापलं होतं, पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळेल असं त्या तत्कालीन मुख्यमंत्री जे झाले होते ते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं, आजही धनगर समाज आरक्षणापासून वंचित आहे, या सगळ्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? त्यासाठी प्रयत्न केला, टेक्निकल अडचणी बऱ्या झाल्या, त्या 30 नियुक्त त्यांचा अहवाल धनगर समाजाच्या निगेटिव्ह आला, तो जर पॉझिटिव्ह अहवाल आला असता त्याच्यावर आपल्याला योग्य ती कारवाई, पण दुर्दैवानं तो अहवाल निगेटिव्ह आला। मग त्याच वेळेस आम्ही काय केलं, आदिवासीला ज्या 22 योजना भारतात लागू आहेत त्या लागवण्याचं काम स्वतः मी 2 दिवस मंत्री राहून, मंत्री 2 दिवस मंत्रालय रात्रभर राहून आम्ही रात्रीचं DR काढलं, परंतु दुर्दैव आमचं सरकार गेलं, बजेट परत त्याच्यावर काय पडलं नाही आणि आमचं सरकार जायच्या अगोदर आचारसंहिता लागल्यामुळं आम्हालाही बजेट मिळतं, 1000 कोटीचं बजेट आम्हाला इन्व्हेस्ट करता आलं नाही किंवा देता आलं नाही, आणि नंतरचं सरकार पडल्यामुळं तिथं तो विशेष बाजूला पडला, त्यामुळं कोर्टाचा निकाल कधी लागत जावा लागेल। पण धनगर समाजाच्या मुलांना आणि आदिवासीच्या ज्या 22 योजना आहेत राज्य सरकारच्या आर्थिक खात्यातून तरतुदीने आम्ही प्रोव्हिजन केलं आहे। आता मी कालच त्याच्याबद्दल सभागृहात प्रश्न उपस्थित केला किंवा म्हणलं
जो कोर्टाचा निकाल लागेल एस टीचा द्यायला, एस टीला देखील काय होते आदिवासी समुदायाचा विरोध आहे, त्यांना भारतीय दिल्ली गव्हर्नमेंटची आदिवासी जी विकास संशोधन संस्था आहे तिने विरोध केलेला आहे. आणि तिथं लोकसंख्येच्या प्रमाणात आपले खासदार पाहिजे होते, आर एस पीचे खासदार वाढले पाहिजे. जोपर्यंत भाजपमध्ये किंवा काँग्रेसमध्ये खासदार पक्षाने न्याय दिला अशी काही भूमिका ठेवायची काही गरज नाही, ते देणारच नाही, तुमचं प्रतिनिधित्व नाही ना. तुम्ही आता या सगळ्या संदर्भात तुम्ही एक राज्यभर यात्रा सुद्धा सुरू केलेली आहे, जे ज्या यात्रेच्या माध्यमातून तुम्ही राज्यातील 48 मतदारसंघात ताकद आजमावण्याचा प्रयत्न करणार आहात. त्याचं माध्यम असं आहे की आपला पक्ष आधी मोठा केला, आपला पक्ष वाढवला पाहिजे. आपण कुठल्या पक्षावर अवलंबून आपण डिपेंड कशावर राहू नये, तो हे नाराज घेतोय तो कसे घेतील. जोपर्यंत तुमच्याजवळ ताकद दाखवणार नाही तोपर्यंत तुम्हाला सलामत सलाम कोण करणार नाही. पण आम्ही ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतो, आमचं स्ट्रेंथनिंग पार्टी कशी वाढेल हा प्रयत्न करतो. आणि आर एस पी वाढावा, समतामूलक समाज निर्माण व्हावा, शेतकऱ्यांना न्याय मिळावा, युवकांना न्याय मिळावा, जातनिहाय जनगणना करण्यासाठी आमच्या ज्या पक्षाची दोन. आता तुम्ही ज्या पक्षाच्या घटक ज्या पक्षाचा घटक पक्ष म्हणून काम करत आहात त्या पक्षाकडून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आता त्यासाठी सहकार्य केलं जात आहे का? म्हणजे जातनिहाय जनगणनेचा मुद्दा असेल, त्यानंतर समतामूलक समाज निर्मिती करण्याचा मुद्दा असेल, त्यानंतर जे काही इतर तुम्ही आता जे मुद्दे मांडले यासाठी तुम्हाला पाठिंबा दिला जातोय का, तुम्हाला सहकार्य केलं जात आहे का? नाही, हे लक्षात, मी पाठिंबा कधी होईल, माझे आता दोन आमदार आहेत, 20 आमदार होतील तेव्हा ते पळत मला म्हणतील, परत माझे 5 खासदार होतील तेव्हा ते मला विचारेल. आज त्यांना त्यांच्यात माझं पार्लमेंटरी सीटमध्ये मी माझा पक्ष कमी असल्यामुळे ती मला जास्त व्हॅल्यू देत नाही, मला त्याच्याबद्दल विचार. माझी पार्लमेंटरी व्हॅल्यू कशी वाढेल हे माझं पहिलं कर्तव्य आहे. आणि ते वाढल्यानंतर ते कोण आपल्याला साथ द्यायचं, कोण काय करायचं ठरवतील. त्यांनी आम्हाला नाही विचारलं म्हणून आम्ही त्यांच्यावर अवलंबून असायची काही गरज नाही. आम्ही गावागावात तर जिल्ह्या जिल्ह्यात तर राज्यात आम्ही पक्ष वाढवण्या प्रयत्न करतो, त्याला वेळ लागेल. तर आपलं स्वतःचं घर मजबूत होईल, झोपडी मजबूत होईल एवढं मला आशा आहे. मुद्दा असा आहे की तुम्ही सांगताय की आपली झोपडी मजबूत होईल ही खरी गोष्ट आहे. ज्यावेळेस आपला पक्ष एखादा वाढतो त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी होत राहतील, मात्र आता तुम्ही घटक पक्ष म्हणून काम करत आहात तर तुमची मागणी काय असणार आहे लोकसभेसाठी आणि भविष्य काळातील विधानसभेसाठी? त्यांनी आम्हाला लोकसभेला आमच्या सन्मानपूर्वक राष्ट्रीय समाज पक्षाला जागा दिल्या. साधारणतः किती आमचा विचार आहे? 5 जागा त्या आम्हाला लोकसभेच्या मिळायला पाहिजे वाटतं तुम्हाला. आणि त्यानंतरचा दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की 2014 तुम्ही अत्यंत ताकदीची लढत दिली होती लोकसभेला, आता कशा पद्धतीने कुठल्या मतदारसंघातून तुमचा प्रयत्न असणार? आताही माझं बारामती आहे, परभणी आहे, माढा आहे, सांगली आहे, ईशान्य मुंबई आहे, मिर्झापूर आहे. या 5-6 टिकापैकी मी स्वतः 2 टिका उत्तर प्रदेश ठरलेली महाराष्ट्र आणि स्वतंत्र राष्ट्रीय समाज बी फॉर्मर असेल. अजून आमची युतीला कुणी पाठिंबा दिला आहे, एनडीएत आम्ही आहे, एनडीएत नाही, युतीएत आहे, अजून काय माहीत नाही. तर आमच्या कर्तव्याला जर भाजपने तुमच्यावर अन्याय केला तर तुम्ही युपीएचा पर्याय निवडू शकता का? आत्ता सध्याला त्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं आहे, त्यामुळे आत्ताच आम्ही त्या तसं एनडीएने पण तुम्हाला सध्या दिल्लीमध्ये जी बैठक झाली त्यासाठी निमंत्रण दिलं. एनडीएने निमंत्रण दिलं नाही, साऱ्या ग्रुपमध्ये ज्या 28 पार्टी आहेत त्यात माझं नाव लिहिलं आहे. नाव लिहिलं पण जी बोलवलं नाही, बोलवण्याची जी मान सन्मान देण्याची जी पद्धत आहे ती बोलवली नाही. त्यामुळं त्यांनी नाव आमचं कट करावं किंवा आम्हाला बोलवू नाही विशेष करून, किंवा आम्ही घेणे आम्हाला निमंत्रण दिलं नाही इंडियावाले, त्यामुळे आम्ही त्यांच्या बाजू फरफट जायच काय गरज नाही. हिंदू बरोबर मागे दिलं, त्यामुळे स्वतंत्र आम्ही 543 लोकसभा लढायचे आमचे नाही. आणि शेवटचा प्रश्न असा की आगामी काळामध्ये तुम्ही 543 जागा लढवणार आहात हे तर तुम्ही आता स्पष्ट केलेलंच आहे, मात्र कार्यकर्त्यांच्या बांधणीसाठी तुमचा ॲक्शन प्लॅन काय असणार आहे की तुम्ही यात्रा सुरू केलेली फक्त यात्रेवरच अवलंबून असणार आहे की अजूनही काही तुमची स्ट्रॅटेजी असणार आहे? यात्रेवर आहे आम्हाला माणसं मिळणार आहे. आता आम्ही यात्रा करतो यात्रेमध्ये 28 लोकसभेत आम्हाला पोलिंग पोलिंग आम्हाला आम्हाला भरोसा आहे विषय. त्यामुळं या रथयात्रेच्या माध्यमातून धरणे असतील, आंदोलन असतील. हे होते माझ्यासोबत माजी मंत्री महादेव जानकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष. आणि त्यांनी या संदर्भात त्यांची भूमिका कशी असणार आहे, कशा पद्धतीने त्यांची वाटचाल असणार आहे या सगळ्या गोष्टी त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत. आणि एकंदरीत आगामी काळामध्ये लोकसभेच्या 48 जागा लढवण्याची तयारी सुरू असल्याचं सुद्धा महादेव जानकर यांनी सांगितलेलं आहे. या सगळ्या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र.